नमस्कार. माझ्या सर्व प्रिय मित्रांनो, इन्क्लुडिंग सर्व शेतकरी, शेतमजूर, पॉवर इंजिनियर्स, पॉवर वर्कर्स, सर्व, मी मागील 2-3 दिवसात पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे आकाशातील विजेपासून स्वतःचे, आपल्या पशुधनाचे कसे रक्षण करायचे याबाबत 3 व्हिडिओ टाकले. त्यावर माझ्याकडे अशी क्वेरी, 2 क्वेरी आल्या. पहिली क्वेरी म्हणजे शहरातील डुप्लेक्स घरांना लाईटनिंग प्रोटेक्शन देण्याची आवश्यकता आहे का. ह्या बाबतीत मी क्लिअर सांगितलं की सर्वसाधारणपणे आकाशातील वीज उंचात उंच ठिकाणी पडण्याची शक्यता जास्त असते, पण अपवादात्मक परिस्थितीत ही वीज कुठेही आणि कोणत्याही ठिकाणी स्ट्राईक होऊ शकते. म्हणून आपल्या घराला 100% हे लाईटनिंग प्रोटेक्शन पाहिजे असेल तर इरिस्पेक्टिव्ह ऑफ टॉल स्ट्रक्चर्स नियर युअर हाऊस तुम्ही लाईटनिंग रजिस्टर प्रोटेक्शन दिलं तर 100% गॅरंटीड प्रोटेक्टेड राहू शकता. हा झाला एक सल्ला. दुसरा सल्ला असा, दुसरा प्रश्न असा आला की जर समजा आम्ही जंगलामध्ये आहे, बाजूलाच मंदिर किंवा एखादं पवित्र स्थळ आहे, त्या ठिकाणी आश्रय घेतला तर आम्ही सुरक्षित राहू का. या ठिकाणी माझं अगदी सविनय विनंती की इंजिनिअरिंगच्या भाषेत, वीज शक्तीच्या भाषेत स्ट्रक्चर हे स्ट्रक्चर असतं, आश्रयस्थान हे आश्रयस्थान असतं. आणि या दोन्ही बाबतीत मी ज्या आश्रयस्थानाला इलेक्ट्रिक प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी काय काळजी घ्यायची, ज्या आश्रयस्थानाला इलेक्ट्रिक प्रोटेक्शन नाही त्या ठिकाणी काय काळजी घ्यायची अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. म्हणून कोणीही आपलं स्वतःचं डोकं चालवू नये. कोणती शक्ती असो तिचे नियम असतात, त्या नियमानुसार चालावं, स्वतःचं रक्षण करून घ्यावं. आता पाहना, एक साधा अभ्यास म्हणून मी काही दिवसापूर्वी अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील मागील 10 वर्षात आकाशातून कोसळलेल्या विजेमुळे किती माणसाचे आणि किती जनावरांचे वीज अपघात झाले याची RTIद्वारे माहिती मागितली होती. अनेक ठिकाणी, अनेक तालुक्याची मला मिळाली, तर त्यातील आता माझ्या हाताशी जो अकोल्या तालुक्याचा कागद आहे आला, म्हणजे माझ्या RTIचे उत्तर, तर त्या बाबतीतली माहिती मी आपणास एका तालुक्याची सांगतोय. 10 वर्षातली या 10 वर्षामध्ये अकोल्या तालुक्यात आकाशातील वीज कोसळून 49 जनावरे दगावली, 6 माणसे दगावली आणि 3 माणसे जखमी झाली. पहा मंडळी, माझ्या एका अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आकाशातील वीज ही माणसापेक्षा जनावरांना जास्त धोकादायक आहे, आणि हे या माहितीवरून सिद्ध झालं. किती जनावरं मेली या वीज अपघातात? 15. आणि माणसं किती मेली? 6 माणसं दगावली आणि 3 जखमी झाली. त्याचं तांत्रिक कारण आकृत्या काढून मी आपणाला यापूर्वी सांगितलं आहे. आणि या एवढ्याबद्दल या तालुक्यामध्ये 23,30,000 नुकसान भरपाई द्यावी लागली. जर या गोष्टीचा आपण विचार करा की जर काही ठिकाणी 23,30,000 रुपये खर्च करून जर काही लोकेशन आयडेंटिफाय केले असते ज्या ठिकाणी नेहमी वीज पडते, तर त्या ठिकाणी त्या अशा काही ठिकाणी नक्कीच काही लाईटनिंग रजिस्टर आपल्याला लावता आले असते आणि एक कायमचं प्रोटेक्शन तयार झालं असतं. माझा हा व्हिडिओ टाकायचा
उद्देश एकच की दरवर्षी अनेक माणसे आकाशातील वीज कोसळून दगावतात, अनेक जनावरे दगावतात. सरकार त्यांना नुकसान भरपाई देऊन आपलं कर्तव्य पार पाडते काही हरकत नाही, पण जो काही खर्च नुकसान भरपाईपोटी द्यावा लागतो त्या तोच खर्च जर काही ॲक्सिडेंट प्रोन एरियामध्ये लाईटनिंग अरेस्टर प्रोव्हाइड करून जर हा खर्च केला तर मला वाटतं बरेच जीव वाचतील, जनावरं वाचतील, माणसं वाचतील. हाय जी माझं अपील आहे, ही जी माझी रिक्वेस्ट आहे, प्रशासनातील जाणत्या अधिकाऱ्यांनी या गोष्टीचा जरूर विचार करावा आणि अशी जी काही आयडेंटिफाईड लोकेशन असतील ज्या ज्या ठिकाणी नेहमी नेहमी वीज कोसळते अशा ठिकाणी लाईटनिंग प्रोटेक्शन प्रोव्हाइड करावं. हे याला नुसती आर्थिक किनार नसून एव्हरी लाईफ इज प्रेशियस, जनावराचं लाईफ ऑल्सो प्रेशियस. जनावरसुद्धा निसर्गाचा बॅलन्स मेंटेन करतात. प्रत्येक जीवाला या पृथ्वीतलावर काहीतरी कर्तव्य दिली आहेत, ती त्याला पार पाडायची असतात. म्हणून एव्हरी लाईफ इज प्रेशियस. आणि यापूर्वी मी जे या बाबतीत 3 व्हिडिओ टाकले त्याचा परिपूर्ण अभ्यास करून माणसं आणि जनावरं वाचतील याची संमती आणि दक्षता घ्यावी आणि शेतकरी शेतमजूर यांना या बाबतीत प्रशिक्षित करावं. दरवर्षी मान्सून अगोदर कोरडवाहू मार्गदर्शन बऱ्याच ठिकाणी होते, मोठमोठ्या सभा होतात, त्या ठिकाणी या बाबतीतले सुद्धा लेक्चर ठेवावे, म्हणजे काहीतरी जीव वाचतील, कायदा घेतल्या जातील. हाच माझा हा व्हिडिओ टाकायचा उद्देश आहे. अगेन आय रिक्वेस्ट ऑल कन्सर्न्ड इन दिस फील्ड काइंडली प्रोव्हाइड लाईटनिंग प्रोटेक्शन्स टू दी आयडेंटिफाईड लोकेशन्स. आणि ह्या बाबतीतला खेडोपाळी प्रचार प्रसार व्हावा, कारण या ठिकाणी जे व्यक्तिम आहेत ते खेड्यापाड्यावरच जास्त आहेत, शहरातील कमी आहेत. असो मंडळी, आपला वेळ घेतला असेल माफ करावे, पण इट इज नेसेसरी टू टेक नेसेसरी ॲक्शन इन दिस रिगार्ड बाय ऑल द कन्सर्न ऑथॉरिटीज. थँक्यू. मायसेल्फ रामदास खंडागळे, रिटायर्ड चीफ इंजिनियर एम एस सी बी अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. काइंडली सबस्क्राईब टू माय यूट्यूब व्हिडिओ चॅनल फॉर सच सेफ्टी रिलेटेड व्हिडिओज. थँक्यू. जीव वाचवा, जीव वाचवा, जीव वाचवा. थँक्यू.